आजची आपली रेसिपी आहे मुगडाळ हलवा. आता बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हा मुगडाळीचा हलवा केला जातो. आज मी तुम्हाला एक वेगळीच पद्धत सांगणार आहे. डाळ न भिजता मुगडाळीचा हलवा कसा करायचा ही पद्धत मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे. अगदी लग्नात मिळतो तसाच हा मुगडाळीचा हलवा होतो. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. इथे मी 250 ग्रॅम डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. डाळ फक्त स्वच्छ धुवूनच घ्यायची आहे आणि एक चाळणी घ्यायची, त्यावर या डाळीमधलं सगळं पाणी निथळू द्यायचं. अगदी 5-10 मिनटात सर्व पाणी निथळलं जातं. त्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला हे डाळ टाकून घ्यायची आहे. अगदी ड्राय रोस्ट करायची आहे, त्यामधलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. अगदी जशी आपली आधीची डाळ होती त्याच टेक्स्चरची आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे. साधारण 10-15 मिनटं हे छान भाजून घ्यायचं आहे. मीडियम फ्लेमवर भाजायचं आहे. अगदी बघा अशा पद्धतीने मी हे भाजून घेतलं आहे. डाळीचा कलर चेंज नाही होऊ द्यायचा, त्यामुळे काय होतं ती जळल्या जाते. त्यामुळे तशाच पद्धतीने मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायची. थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला दरदर म्हणजे असं जाडसरच वाटून घ्यायचं आहे. आता इथे आपण चाचणी करणार आहोत. त्यासाठी 2 ग्लास मी ग्लासभर पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर ज्या मापाने आपण मूग डाळ घेतली त्याच मापामध्ये आपण साखर घेणार आहे आणि केशर टाकलं आहे, थोडीशी वेलची फूड टाकली आणि थोडासा फूड कलर टाकला आहे, त्यामुळे रंग छान येतो. पाकामध्येच हे टाकून घ्यायचं आहे. उकळीपर्यंत थोडंसं होऊ द्यायचं आहे. आता ज्या सेमच मापाने मी 250 ग्रॅम तूप घेतलं आहे, तूप छान टाकून घ्यायचं आहे. थोडंसं तूप मी बाजूला करून ठेवलं आहे. त्यानंतर काजू बदाम हे ड्राय रोस्ट करून घ्यायचे, थोडेसे तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे. आता 2 चम्मच रवा घ्यायचा आहे, तुपामध्ये टाकायचा आहे. छान ब्राउनिश थोडासा कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं तुपामध्ये. आणि नंतर बेसन पीठ टाकायचं आहे, 2 चम्मच बेसन, त्याला पण छान भाजू द्यायचं आहे. यानी मुगडाळीला मुगडाळ हळवाला छान फ्लेवर येतो. आणि आपण जे डाळसर वाटलेलं आहे ते वाटण पावडर आपल्या याच्यामध्ये टाकून घ्यायचे. अगदी मीडियम फ्लेमवर छान भाजून घ्यायचं. छान मंद आचाराला गोल्डन ब्राऊन येईपर्यंत रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. अगदी तुपाचा घरभर वास येतो आपल्याला आणि आपल्याला असं कळतं की हे आपलं मिश्रण झालेलं आहे. तोपर्यंत त्याला सतत ढवळत राहायचं आहे. येथे एक काळजी घ्यायची की गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि आपल्या उलथण्याने छान ढवळत राहायचं आहे. जसं तूप लागते वरनं पण तूप टाकायचं आहे. छान असं पातळसर आपलं सारण मिश्रण झालेलं आहे. आता आपण जे पाक केलेलं आहे ते टाकणार आहे. बघा थोडासा कलर चेंज झालेला आहे. अजून थोडा वेळ आपल्याला ह्याला ढवळत राहायचं आहे. आता कलर चेंज झाला आहे. आता पाक आपल्याला हे टाकायचं आहे. पाक थोडं थोडं करून टाकायचं आहे. थोडं थोडं पाक टाकायचं आणि उलथण्याच्या साहाय्याने ढवळत राहायचं आहे. संपूर्ण पाक आपल्याला टाकून घ्यायचं आहे. छान ऑब्झर्व केलं जातं, त्याच्यामुळे आपला हलवा रसरशीत होतो. त्यामुळे जेवढं पाक केलं आहे तेवढं टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला जर इथे हलवा गोड हवा असेल तर थोडं साखरेचं प्रमाण वाढवू शकता. मी संपूर्ण जेवढं 2 ग्लास पाणी घेतलं आहे ते संपूर्ण मिश्रण याच्यामध्ये टाकलं आहे. छान मिक्स करून घेतलं आहे आणि आपला मूग डाळीचा हलवा छान झालेला आहे. आता मी इथे काजू बदाम टाकले आहे. 2 वरनं अजून 2 चम्मच तूप टाकलं आहे. तुपाचा छान फ्लेवर अजून त्याच्यामध्ये ॲड होतो, त्यामुळे जेवढं तूप आपण 250 ग्रॅम तूप हे ते वापरलं आहे. छान बघा 2 मिनटं झाकण ठेवून याला होऊ द्यायचं आहे. अगदी रसरशीत आणि लुसलुशीत आपला मूग डाळीचा हलवा तयार आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटलेली ते नक्की कमेंटद्वारे मला सांगा. आणि हो, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.
मस्त का, स्वस्त रहा.